मुळात भारतीय जनता पक्ष सध्याचा अटलजी किंवा अडवाणींच्या काळातला नाही, सध्याचा मोदी शहांचा भारतीय जनता पक्ष आणि त्यांची बावनकुळ्यांसारखी पिलावळ हे कोणत्याही प्रकारची लोकशाही या देशाचं संविधान मानायला तयार नाही, हे स्पष्ट आहे। बावनकुळे जे बोलत आहेत छोटे पक्ष संपवा, ही लोकशाही काय त्यांच्या बापजाद्याने आणले काय ते? काही वर्षापूर्वी हेच जे पी नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी सुद्धा याच प्रकारचं वक्तव्य केलं होतं की या देशामध्ये फक्त एकच पक्ष राहील तो म्हणजे भारतीय जनता पक्ष, म्हणजे हुकुमशाही एकाधिकारशाही, आणि बाकी इतर पक्षांना आम्ही संपवून टाकू, प्रादेशिक पक्षांना संपवून टाकू, ही राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची भाषा होती। पण आज त्या जे पी नड्डांना आणि त्यांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकींसाठी दुसऱ्यांचे पक्ष पुरावे लागत आहेत। अनेक लहान लहान प्रादेशिक पक्ष बरोबर घेऊन त्यांना परत एकदा इंडिया उभारणी करावी लागते, हे लक्षात घ्या। तुम्ही किती म्हणालात की ह्याला संपवू त्याला संपवू त्याला संपवू, हे शक्य नाही। या देशात लोकशाही आहे। बावनकुळे काय सांगतात, लहान पक्ष संपवा। तुमचा पक्ष राहतोय का बघा 2024 नंतर मुळात तुमचा पक्ष भाजपा राहिला नसून पूर्ण काँग्रेसमय झालेला पक्ष आहे। त्या पक्षात आलेल्या काँग्रेसवाल्यांनी किंवा आमच्यासारख्या पक्षातून गेल्या लोकांनी ठरवलं तर एका रात्री भाजपा संपून जाईल। 303 खासदारांपैकी फक्त 110 खासदार मूळ भाजपचे आहेत, बाकी सगळे काँग्रेस किंवा अन्य पक्षातून आलेले आहेत। या सगळ्या खासदारांनी किंवा आमदारांनी निर्णय घेतला भाजपा सोडायची तर हा देशच भाजपमुक्त होईल, हे बावनकुळ्यांना बहुतेक माहीत नसावं। आजही त्यांना त्यांचा पक्ष टिकवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस ह्यांच्यामधल्या प्रमुख लोकांची गरज लागते। तुम्ही इतके वर्ष का उपट्यात बसला होता? तुमचा पक्ष म्हणता ना इतका मोठा, आम्ही याला संपवू त्याला संपवू, ही सगळी तुमची ताकद आहे ना, ही परावलंबी ताकद। लहान पक्ष संपवू म्हणजे हीच जी तुमची भूमिका आहे, ही हुकुमशाहीला पुढे नेणारी भूमिका। या देशातून लोकशाही संपवायची, या देशात हुकुमशाही विरुद्ध जे पक्ष उभे राहतील, लहान असतील मोठे असतील, लहान पक्षांना संपवायचं मोठ्या पक्षांना फोडायचं, ही या बावनकुळे छाप भाजपा नेत्यांची एक भूमिका जी आहे ती महाराष्ट्राला आणि देशाला घातक आहे। या देशातून पूर्णपणे लोकशाही नष्ट करायची, स्वातंत्र्य नष्ट करायचं, लिहिण्याचं बोलण्याचं निवडणुका लढण्याचं बावनकुळे जे बोलतायत ते त्यांच्या राष्ट्रीय पक्षाची भूमिका आहे। ही अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी यांच्या भाजपची भूमिका नाही, ही मोदी शहांची विचारसरणी आहे। आणि या विचारसरणीविरुद्धच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत। आणि 2024च्या निवडणुकीत कोण कोणाला संपवत आहे आणि मैदानात कोण राहतंय आणि कोणाला गाडलं जातंय जनतेकडून लोकशाही मार्गानं हे कळेल, तेव्हा बावनकुळे यांनी हे सगळं पाहण्यासाठी अस्तित्वात असावं। याच्यावरती अजून काय आहे? काय लिहिलंय पत्र आपण सांगा मला जरा। प्रकाश आंबेडकर आणि त्यांचा वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा घटक आहे। आम्हाला महाविकास आघाडीचं घटक करून घ्या ही त्यांची मागणी आणि भूमिका होती, आणि त्यानुसार त्यांच्या विनंतीस मान देऊन वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी समाविष्ट करून घेतलं। त्याच्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये ते सामील होतात।
ते होतात किंवा त्यांचे प्रतिनिधी सामील होतात आणि लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भातल्या चर्चेत सुद्धा ते सहभागी होतात. या देशामध्ये संविधान वाचवण्याची लढाई सुरू आहे हे प्रकाश आंबेडकर यांचे इतकं कोणाला माहीत नसेल जास्त, कारण ते आंबेडकरांचे वारसदार आहेत, नातू आहेत. आम्ही सगळे संघर्ष करतोय संविधान वाचवण्यासाठी आणि त्यासाठी मोदी शहांच्या हुकुमशाहीचा पराभव करण्यासाठी या देशातले सर्व ज्यांचे एकमेकाशी मतभेद आहेत असे सर्व राजकीय पक्ष काँग्रेससह हे फक्त या देशात संविधान राहावं, लोकशाही टिकावी, हुकुमशाहीचा पराभव व्हावा यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत. उत्तर प्रदेशमध्ये मायावतींचा मार्ग वेगळा आहे, कारण त्यांना अप्रत्यक्षपणे भारतीय जनता पक्षाला मदत करायची आणि आम्हाला विश्वास आहे प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी मायावतींच्या मार्गाने जाणार नाही, कारण संविधान वाचवणं ही आमच्या इतकी त्यांची जबाबदारी आहे. डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली घटना, त्या घटनेचं रक्षण करणं, लोकशाहीचं रक्षण करणं आणि मोदी शहांचा हुकुमशाहीचा पराभव करणं हे आमच्या इतकंच प्रकाश आंबेडकर यांचंही कर्तव्य आहे. वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण सन्मान आम्ही ठेवलेला आहे, आमच्या प्रत्येक बैठकीत ते सहभागी असतात. आता त्यांचा काही वेगळा भूमिका त्या जाहीरपणे मांडत असतील हा त्यांचा प्रश्न. 27 तारखेला बैठक आहे महाविकास आघाडीची आणि आम्ही अत्यंत सन्मानानं त्या चर्चेसाठी पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीला आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांनी येण्याचं मान्य केलेलं आहे. जागा वाटपाची चर्चा एकत्र होईल. त्यांची जी भूमिका आहे की तीन पक्षांनी जागा वाटप करावं आणि त्यांच्याकडनं आम्ही आम्हाला हव्या त्या जागा मागून घेऊ, अशा प्रकारचं जागा वाटप जगाच्या इतिहासामध्ये कधी होत नाही. आंबेडकरांना राजकारण उत्तम कळतं आणि त्यांना चांगल्या भूमिका त्यांना भूमिकाही कळतात. त्यांना कोणत्या जागा हव्यात त्या आम्ही द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे. तरीही जर त्यांच्याकडनं ही भूमिका येत असेल तर आम्ही त्यांच्या भूमिकेवर चर्चा करू, पण वंचित बहुजन आघाडी हा आमच्या महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे. महाविकास आघाडीत त्यांना समाविष्ट करून घेतलेला आहे. माननीय उद्धव ठाकरे असतील, माननीय शरद पवारजी असतील, नाना पटोले असतील किंवा दिल्लीतले काँग्रेसचे नेते असतील, त्यांच्याशी प्रकाश आंबेडकरांशी उत्तम संवाद चालू आहे आणि आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी आणि त्यांचा संपूर्ण त्यांना मानणारा समाज हा संविधान वाचवण्याच्या लढाईमध्ये या महाराष्ट्रात आणि देशात आमच्या बरोबर उभा राहील, ते वेगळी भूमिका घेणार नाहीत. और कुछ तो ये जो कोई व्यक्ति है जो पहले टीएमसी में ही थी ना, वही तो पहले टीएमसी के नेता थे ना, ममता जी के साथ थे, वही ना, वो आप बीजेपी में गए ना, वही ना, वो अलग नहीं, वही है, वही है. अगर हमास की तरह हो रहा है कहां तो उनको पूछिए दिल्ली के बॉर्डर में किसानों के साथ क्या बर्ताव हो रहा है. जिस तरह से इस देश के अन्नदाताओं को खत्म किया जा रहा है, उनके ऊपर गोलियां चलाई जा रही है, उसके ऊपर जरा बीजेपी के नेताओं को बात करने के लिए बोलिए. फिर इसराइल, हमास, गाजा पट्टी के बारे में हम बात करेंगे. ये देश में कानून है, लेकिन जहां बीजेपी शासित राज्य नहीं है वहां एक अलग कानून दिल्ली से चलाया जाता है. चाहे महाराष्ट्र की मैं बात करूंगा 2 साल पहले की, अब पश्चिम बंगाल की बात मैं करूंगा, कर्नाटक की बात करूंगा, जहां आपका शासन नहीं है बीजेपी का, वहां वहां आप लोग ये सब कर रहे हैं. नहीं, हमारे रिप्रेजेंटेटिव थे, ऐसे नहीं, कांग्रेस के नेता थे. हम लोग सभी महाराष्ट्र के टूर पर रहे थे, लेकिन मनोज जोशी का देहांत होने के बाद हम यहां पहुंच गए, लेकिन हम नहीं थे यहां.
आदित्य जी का भी मुंबई में कल प्रोग्राम था, थोड़ा मिस कम्युनिकेशन हो गया, लेकिन हमारे रिप्रेजेंटेटिव मंच पर उपस्थित थे। आमच्या शेतामध्ये हेलिकॉप्टर उतरत नाही तुमच्या वडिलांसारखं म्हणा। आम्ही शेतावर जातो, काम करतो, आमचा शेतकरी, आमच्या शिवसैनिक, ते कशाला असले प्रश्न विचारते? कोण आहेत 2024 कळेल हे जिंकून येतात की नाहीत? ज्यांना उद्धव ठाकरेने उमेदवारी दिली लायकी नसताना ते आमच्यावर बोलणार? हा पक्षाने दिली नाही, तुम्ही बेरोजगार होतात, तुमच्याकडे काम नव्हतं, तुमच्याकडे फक्त डिग्री होती, तुमचे वडील आले, गोपाळ लांडगे यांची उमेदवारी जाहीर झाली होती जिल्हाप्रमुख, हा माझा मुलगा, हा सध्या मोकळाच आहे, याला खासदार केलं तर बरं होईल, कल्याणमधून मी जिंकून आणीन, आणि अशा तऱ्हेनं जसं आपण नोकरीला चिटकवतो तसं तुम्हाला चिटकवलंय, जास्त बोलायचं नाही एवढंच सांगतो मी। तुम्हाला दोनदा उद्धव ठाकरे यांनी खासदार केलं, पक्षाचा विरोध असताना सुद्धा। कोणत्याही पक्षामध्ये अशा प्रकारे निर्णय घेतले जात नाहीत, पण तेव्हा उद्धव ठाकरेंनी माणुसकीच्या नात्यानं सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीव म्हणून, तेव्हा ते नेते सुद्धा नव्हते पक्षात, काय तुम्ही आता हे तोंडच कडून बोलताय, कशाला आम्हाला बोलायला लावताय, कसली जबाबदारी, काय तुम्ही महान कार्य केलं शिवसेनेमध्ये येऊन, काय केलंच काय? हा दिसलं काय झालंय ते कल्याणला गोळीबार गणपत गायकवाडचा, हेच केलं ना तुम्ही? चला थँक्यू। वंचित आघाडी इनके नेता प्रकाश आंबेडकर जी है, वो महाविकास आघाड़ी के सदस्य है, घटक है, उनकी कुछ बातें हैं सामने लाई है, लेकिन ये मंच नहीं है ट्विटर सोशल मीडिया। महाविकास आघाड़ी में सभी को बराबरी का हिस्सा मिल रहा है और खुद प्रकाश आंबेडकर जी भी चर्चा कर रहे हैं हमारे साथ, और जरूर उनको जो सीट जो मांग करते हैं वो सीट उनको दी जाएगी। कहां से, कौन सी पार्टी से? अब लड़ने दो ना, अभी मैं क्या करूं, अभी वो तो इंडिया के साथ है, मोदी शाह जी के साथ है, अगर मोदी शाह जी उनको उम्मीदवार देते हैं तो लड़ने दो, उसमें क्या है। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।